स्वप्न सहज पूर्ण होत नसतात. नाव लौकिक मिळवणं, संपत्ती जमवणं सोपं नसतं. त्यामागे असते अहोरात्र घेतलेली मेहनत, स्वप्नांचा पाठपुरावा करण्याची जिद्द आणि स्वतःवरचा ठाम विश्वास. आपली स्वप्न सत्यात उतरवणारे नारायण जाधव अशांपैकीच एक. भिवंडीतल्या छोट्याशा गावात जन्म झालेल्या नारायण जाधव यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट होती, पण अशा परिस्थितीतही नारायण जाधव यांनी नोकरी करत आपलं शिक्षण पूर्ण केल्याच्या अवघ्या 36व्या वर्षी नारायण जाधव यांनी तब्बल 1200 कोटी रुपयांचा इंडस्ट्रियल प्रोजेक्ट हाती घेतला आहे, जिथे मिळेल हजारो कामगारांना रोजगार. उद्योजक म्हणून जेव्हा मी सुरुवात करण्याचा विचार केला तेव्हा माझ्या निदर्शनास आलं की 10 वर्षापासून मी या ज्या बांधकाम क्षेत्रामध्ये आहे त्याच्यामध्ये लॉजिस्टिक हे असं क्षेत्र आहे की ते या जगातील या समाजातील सर्व वर्गाला एकत्र घेऊन चालणारा हा क्षेत्र आहे. आज तुम्ही हा जो प्रकल्प बघता हा जवळपास महाराष्ट्रातील 1 नंबर 1 हायटेक प्रकल्प आहे, आणि मी जो आता नवीन प्रकल्प चालू करतो तो जवळपास 150 एकरमध्ये आहे आणि सुमारे 1200 ते 1500 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. भारतातील नव्हे तर तो एशियातील 1 नंबर 1 हायटेक प्रकल्प असेल. या प्रकल्पाचं आणि या उद्योगाचं महत्त्व असं आहे की याच्यामध्ये समाजातील सर्व वर्ग एकत्र काम करतो. पत्र्याच्या खोलीतून आज 3500 स्क्वेअर फुटाचा बंगला आहे. दारात मर्सिडीज दिमाखात उभी आहे. यशस्वीपणाच्या सर्व व्याख्या इथे पूर्णपणे लागू आहेत. पण नारायण जाधव यांचं गोल बुक अजून संपलेलं नाही. त्यात नव्या गोष्टींची भर पडतच राहणार आहे आणि त्या पूर्ण करण्याची जिद्दही कायम राहणार आहे.